नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या रमा एकादशी आणि याचबरोबर गो द्वादशी देखील आहे उद्या नऊ नोव्हेंबर गुरुवारी रमा एकादशी आलेली आहे दिवाळीच्या या पवित्र महिन्यात दिवाळीच्या या पवित्र दिवसात ही जी एकादशी आहे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे वर्षी दोन हजार तेवीसमध्ये रमा एकादशी आणि गोद्वादशी म्हणजेच वसुबारस या दोन्हीही तिथी एकत्र आलेल्या आहे उद्या आपल्याला एकादशी असल्यामुळे आपण गायीची पूजाही करत असतोच त्याचप्रमाणे वसुबारस असल्यामुळे देखील आपल्याला गाय वासराची पूजाही करायची आहे एकादशी असल्यामुळे उद्या आपण भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीचं एक पान या ठिकाणी ठेवायचं आहे बघा यामुळे तुमची कठीणातील कठीण जीही काही इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे चोवीस तासात तुमची इच्छापूर्ती होणार आहे उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजाही करायची आहे भगवान विष्णूंना पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे जर का भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोची पूजा करू शकतात आणि तुमच्याकडे फोटो देखील नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला उद्या दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि पंचोपचारे तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीची किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना पिवळं फूल हे तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे पिवळा नैवेद्य तुम्हाला आवर्जून या दिवशी भगवान विष्णूंना दाखवायचा आहे याचबरोबर एकादशी असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी तुळशीसमोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावला तरी चालणार आहे याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे बघा उद्या एकादशी आहे आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे आणि याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे याचबरोबर उद्या वसुबारस असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये गाई वासराच्या मूर्तीची देखील पूजा करायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गोठ्यामध्ये जाऊन किंवा तुमच्या घराजवळ गोशाळा असेल तिथे जाऊन तुम्ही गाईला नैवेद्य खाऊ घालायचं आहे गायीची तुम्हाला पूजा देखील करायची आहे आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीचा कुठला उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी एकशे आठ तुळशीपत्र घ्यायचे आहेत तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडायची नाही आणि याचबरोबर आपल्या तुळशीला एकादशीच्या एक दिवशी पाणी हे घालायचं नसतं कारण एकादशीला तुळशी मातेचं हे निर्जला व्रत असतं जर का आपण तुळशीला पाणी घातलं किंवा तुळशीला स्पर्श केला तर आपल्याकडनं तुळशी मातेचं हे व्रत तुटतं भंग होतं यामुळे होतं काय तर आपल्याला तुळशी मातेकडनं जे आशीर्वाद मिळणार असतात ते आशीर्वाद मिळत नाही वरतून आपल्याला तुळशी मातेच्या क्रोधाला आणि पापाला भागीदारी व्हावं लागतं यासाठी कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुळशीला अजिबात स्पर्श करायचा नाही जर तो का तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवलेली नसतील तर तुम्ही तुळशीपत्र ही विकत आणू शकतात जिथे फुलं मिळतात त्या ठिकाणी तुळशीपत्र तुम्हाला मिळेल तुम्ही तिथून आणून हे तुळशीपत्र तुम्ही अशा पद्धतीने भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे बघा यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तुमची इच्छा पूर्ती होणार आहे उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी करा आणि बाजूच्या बेल देखील प्रेस करा बघा उद्या रमा एकादशी आहे सर्वात मोठी एकादशी आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे तुम्हाला जर का एकशे आठ तुळशीची पानं मिळाली तर तुम्ही एकशे आठ तुळशीची पानं घेऊन घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये ही पानं तुम्हाला घ्यायची आहे जर का तुम्हाला एकशे आठ तुळशीची पानं मिळाली नाही तर तुमच्याकडे जेवढी तुळशीची पानं असतील तेवढी तुम्ही तुळशीची पानं घ्यायची आहे आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला भगवान विष्णूंच्या भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचं जे विष्णू सहस्रनाम आहे जे विष्णू सहस्रनाम आहे ते आपल्याला बोलायचं आहे बघा एकशे आठ पाना घेऊन एकशे आठ वेळा आपल्याला भगवान विष्णूंचे नावं घ्यायची आहेत तुम्ही एक तुळशीपत्र हातामध्ये घ्या भगवान विष्णूंचं एक नाव बोला आणि यानंतर हे तुळशीपत्र तुम्ही भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही हे बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करू शकतात असं तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ पानं घेऊन एकशे आठ वेळा विष्णू नाम घेऊन तुम्हाला हे भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जर का एकशे आठ पानं नसेल तर तुम्ही एक पान घ्या तुमच्याकडे एक पान असेल दोन पानं असतील किंवा जितके पानं असतील तेवढी पानं तुम्ही हाता तुमच्या हातामध्ये घ्या उजव्या हातामध्ये घ्या एकशे आठ वेळा तुम्हाला विष्णू सहस्र नाम बोलायचं आहे आणि त्यानंतर सर्व बोलून झाल्यानंतर तुम्हाला ही पानं एकाच वेळेस भगवान विष्णूंच्या चरणाशी किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर मूर्तीच्या चरणाशी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला भगवान विष्णूला नमस्कार करायचा आहे तुमची काही इच्छा असेल काही कठीणातील कठीण प्रश्न असतील ते तुम्हाला भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचे आहे याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचे याचप्रमाणे तुम्हाला आ, माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नाव घेऊ शकतात किंवा लक्ष्मी अष्टक तुम्ही एक वेळा बोलू शकतात बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करायचा आहे उपाय छोटासा आहे पण पॉवरफुल उपाय आहे याने तुम्हाला याने तुमच्या ज्याही जा, काही इच्छा असतील जेही काही तुमचे प्रश्न असतील ते मार्गी लागणार आहे तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी अशा पद्धतीने भगवान विष्णूंना हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ